डेंटिस्ट दात घासण्यासाठी टूथब्रश वापरायचा असंच का सांगतात? तर त्याला कारण आपण जेव्हा जेवण घेतो आणि जेवणाचे जे बरेचसे कण आपल्या दातांमध्ये अडकतात आणि ते निघत नाही आणि त्याच्यामुळे प्लाक तयार होतो आणि टूथब्रश केल्याने तो प्लाक निघून जातो. शिवाय अन्न जे अडकलेलं असतं ते सुद्धा निघून जातं. म्हणून टूथब्रशनी दात घासणं खूप आवश्यक आहे. किमान दिवसातून 2 वेळा तरी टूथब्रश करावा. मला बरेच पेशंट विचारतात की कुठली पेस्ट वापरायची. तर ज्या पेस्टमध्ये मऊपणा आहे म्हणजे खरखरीतपणा नाही अशी पेस्ट वापरायची, ज्याने तुमच्या दातांचं जे वरचं कोटिंग आहे इनॅमलचं त्याचं घर्षण होणार नाही. तुमच्या तोंडामध्ये जर एखादी कॅप असेल किंवा एखादं फिलिंग केलं असेल त्याचंही घर्षण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक टूथपेस्टमध्ये फ्लोराईडचं प्रमाण किती आहे हे पाहिलं पाहिजे. जर छोट्या मुलांसाठी तुम्हाला टूथपेस्ट घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण 1000 PPM एवढं तरी हवं आहे आणि मोठ्यांसाठी किमान तुम्हाला 1350 ते 1500 PPM इतकं फ्लोराईड हवं आहे.